नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज नेक्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट येण्यासाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे, ऑप्शनचा डेटा पॉईंट काय सजेस्ट करतोय आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन काय इंडिकेट करत आहे याची चर्चा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज करत असतो. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनचा म्हणजे फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला आपल्याला अनपेक्षितपणे मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर जो आहे तो मॉर्निंगच्या सेशनमध्ये दिसून आला होता आणि ह्या पार्श्वभूमीवर फ्रायडेला जो निफ्टी इंडेक्स क्लोज झालाय हा 17,003 निफ्टी क्लोज झालाय. बँक निफ्टी 34,857 बँक निफ्टीचं क्लोजिंग झालेलं आहे. मित्रांनो, तुम्ही जर मार्केटचं टेक्निकल सेटअप जर बघितलं सध्याच्या कंडिशनला विशेषतः डे कॅन्डलच्या सहाय्यानं तर या ठिकाणी तुम्हाला काही बाबी ज्या आहेत त्या क्लिअरली काय होतील या ठिकाणी दिसून येतील. हे टेक्निकल सेटअप पहिल्यांदा काय आहे हे आपण काय करू या ठिकाणी पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो, टेक्निकल सेटअप समजून घेण्यासाठी मी या ठिकाणी EMA जो आहे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज या ठिकाणी प्लॉट केलेला आहे. बँक निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर बँक निफ्टी इंडेक्स फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजवर ओपन होऊन 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली मार्केटनं क्लोजिंग दिलंय आणि हे क्लोजिंग मित्रांनो आपल्यासाठी बुलिश मार्केटसाठी चांगलं साईन नाही, म्हणजे मार्केट बेरिश होण्याची प्रोबॅबिलिटी अजून जास्त बनते. कारण का मंथली एक्सपायरी जी आहे डिसेंबरची, ह्या मंथली एक्सपायरीची जी सुरुवात झाली म्हणजे ह्या विकली एक्सपायरीच्या पहिल्याच दिवशी मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जो जास्त क्रिएट झालाय हा सेलिंग प्रेशर क्लिअरली आपल्याला मार्केटमध्ये इंडिकेशन देतोय की बाबा मार्केट जे आहे ते काय होणार आहे. मे बी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इव्हन मंगळवार बुधवारी पण सेलिंग प्रेशरमध्ये राहू शकतं. पण मित्रांनो, हे बघत असताना आपल्याला अजून एक डेटा पॉईंट जो आहे तो विचारात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. पाठीमागच्या 4 ते 5 ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला, 4 ट्रेडिंग सेशनचा, तर ह्या 4 ट्रेडिंग सेशनमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा सेलिंग प्रेशर जो आहे तो कुठेतर लो होताना दिसून येत आहे. ते सेलिंग कंटिन्यू करत आहेत पण ते सेलिंगचा जे क्वांटम होता तो क्वांटम साईज ऑफ क्वांटम जे आहे ते तुम्हाला कमी झाल्या दिसून येते. मग ह्याच्यामध्ये 2 गोष्टीचं इंटरप्रिटेशन केलं जाऊ शकतं. जसं की काल नाताळ झाला 25 तारखेला, ख्रिसमस, आणि ख्रिसमस नंतर बऱ्याच वेळा मोस्ट ऑफ टाइम पाठीमागच्या हिस्टॉरिकल टाइम पिरियडचा जर विचार केला तर त्यानंतर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर किंवा FDI जे आहे ते मार्केटमध्ये अग्रेसिव्हली ऍक्टिव्ह होतात आणि त्या ठिकाणी बाईंग करण्याचा प्रयत्न करत असतात. मे बी सोमवार मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केटमध्ये जर रिव्हर्सल होत असेल तर इन्स्टिट्यूशनल बाईंगला सुरुवात झाले असा त्याचा अर्थ होतोय. आणि सोमवार मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जर राहिलेला दिसून येईल तर ह्याचा अर्थ क्लिअर इंटरप्रिटेशन होईल. किंवा जानेवारीचा महिना देखील मार्केटमध्ये सेलिंग प्रेशरमध्ये मेनली म्हणजे थोडं इन्सेंटिव्ह सेलिंग जे आहे ते काय केलं जाईल त्या ठिकाणी करण्यात येताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. विशेषतः ह्या वीकचा जर विचार केला आय थिंक मला वाटतं की बाबा ही जी वीकली एक्सपायरी आहे डिसेंबर महिन्याची शेवटची एक्सपायरी, ह्या एक्सपायरीमध्ये हाय वोलाटाईल मार्केट राहणार आहे. म्हणजे मार्केट हायर साईडला आणि लोअर साईडला मोठमोठ्या शॅडो तयार करू शकतं. मार्केट तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न डेफिनेटली करू शकतं. आणि ही जी वीकली एक्सपायरी आहे ह्या वीकली एक्सपायरीमध्ये मित्रांनो काही ऑप्शन जे 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपयाला ट्रेड करत होते हे ऑप्शन मे बी पॉसिबल बँक निफ्टीमध्ये 400-500 देखील जाण्याची शक्यता ह्या एक्सपायरीला नाकारता येत नाही. कारण का मार्केट एकतर रिव्हर्सल करू शकतं किंवा मार्केट एक मेजर सपोर्ट जो आहे तो खूप मोठा तो जर ब्रेक केला तर बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो ऑलमोस्ट पुढील काही दिवसामध्ये किंवा जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला 30,000 लेवल देखील टच करताना दिसून येऊ शकतो. ही शक्यता टेक्निकली आणि ऑप्शनच्या डेटा पॉईंटनुसार आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशननुसार नाकारतात. म्हणजे बँक निफ्टीचा टेक्निकल सेटअप क्लिअरली काय आहे वीक आहे. निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर ते काय आहे ते पण त्या ठिकाणी एका शॉर्ट पिरियडमध्ये निगेटिव्ह होताना दिसून येते. विशेषतः निफ्टी इंडेक्स जो आहे तो लास्ट ट्रेडिंग सेशनला एक्झॅक्ट .50 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे ह्या मुव्हिंग ऍव्हरेजवरून काय झाले मार्केट त्या ठिकाणी रिव्हर्सल झालेलं आहे पहिल्यांदा लक्षात. सॉरी 100 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजवरून मार्केट एक्झॅक्ट रिव्हर्सल झाले आणि मार्केट 10 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली क्लोज झाले. आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये जर परत तुम्हाला जर सेलिंग प्रेशर दिसला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी मार्केट जे आहे ते काय करेल परत एकदा 200 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजकडे ह्या एक्सपायरीमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार असण्याची शक्यता जी आहे ती आपल्याला या ठिकाणी नाकारता येईल. मग मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर त्यासाठी आपल्याला OI चा डेटा जो आहे तो रीड करणं गरजेचं आहे की बाबा ऑप्शन चेनमध्ये
ऑप्शनचा सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहे हे पहिल्या काय करू बघून घेऊ. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुमचे जे ट्रेडर्स फ्रेंड आहेत किंवा तुमच्या ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही वावरता त्या प्लॅटफॉर्मवर देखील आपला व्हिडिओ शेअर करा. एक चांगलं कंटेंट जे आहे ते आपल्या रिटेल इन्व्हेस्टरसाठी उपलब्ध होईल आणि ज्यातून तुमचं विनिंग प्रॉबॅबिलिटी किंवा मार्केटवरचा व्ह्यू जो आहे तो क्लिअर करण्यासाठी तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी मदत होईल. मग ऑप्शनचा डेटा पॉईंट जो आहे तो आपल्याला नेमका काय सजेस्ट करतोय सध्याच्या कंडिशनला निफ्टीचा, तर निफ्टीचा ओवायचा जर डेटा चेक केला मित्रांनो तर निफ्टीच्या ओवायच्या डेटामध्ये 17,200 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. म्हणजे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटला 17,200 वर जाताना खूप धमचाक होणार आहे किंवा थोडं टफ चॅलेंज असणार आहे हे पहिल्यांदा चर्चा. आणि मार्केटचा जो सर्वात मोठा स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो 17,000 आणि इन केस 17,000 जर ब्रेकडाऊन झाला तर पॉसिबल निफ्टी इंडेक्स जो आहे तो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 16,800 लो जो आहे तो तयार करण्याचा प्रयत्न करेल. पण चेंज इन ओवायचा डेटा मित्रांनो त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे. चेंज इन ओवायचा जर डेटा तुम्ही चेक केला फ्रायडेच्या ट्रेडिंग सेशनला तर दोन कॉलच्या तुलनेमध्ये एक फक्त एक पुट ऑप्शन जो आहे तो मार्केटमध्ये सेल झालेला आहे. आणि मार्केटमध्ये जे कॉल रायटिंग झाले सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ते 17,100, 17,150 आणि 17,200 ह्यूज ह्यूज कॉल रायटिंग आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मार्केटला 17,100 वरती ट्रॅव्हल करणं थोडं टफ चॅलेंज होणार आहे. म्हणजे तुम्ही 17,200 आसपास मार्केटवर व्ह्यू बेरिश पण ठेवू शकता, सेल ऑन राईटची पॉलिसी पण वापरू शकता. पण पुट रायटरचा जर डेटा पॉईंट बघितला तर 17,000 पुट रायटरनं मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला मार्केटमधून एक्झिट केलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 17,000 जो पुट रायटर सॉरी 17,000 पुट रायटर जे आहे ते खूप कमी आहे. आणि त्याच्या खाली जर मार्केट स्लिप व्हायला सुरुवात झाली तर 16,900 आणि 16,800 देखील निफ्टी इंडेक्स जो आहे तो आपल्याला नेक्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये जाताना दिसू शकतं. बँक निफ्टीचं जर ऑप्शनचा डेटा पॉईंट बघितला तर तो डेटा पॉईंट आपल्याला काय सांगतोय तर 35,000 रेजिस्टन्स आहे, 35,500 रेजिस्टन्स आहे. डाऊन साईडला 34,500 एक वीक सपोर्ट दिसून येतोय आणि त्याचबरोबर 34,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. पण चेंज इन ओवायचा जर डेटा बघितला तर ह्या चेंज इन ओवायच्या डेटानुसार मित्रांनो मार्केटमध्ये अनबिलिएबल असं 35,000 कॉल रायटिंग झालेलं आहे. आणि ह्या 35,000 कॉल रायटरला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटला क्रॉस करणं इतकं इझी वाटत नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मार्केटचा जो सपोर्ट आहे सध्या 34,700 ओआय चेंज इन ओआयचा सपोर्ट आहे. आणि 34,700 जर खाली मार्केट गेलं तर मार्केट 34,500 ब्रेक करेल. आणि इन केस 34,500 जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीनं जर व्हायलेशन केलं तर बँक निफ्टी 34,500 ब्रेक केल्या 34,200 बँक निफ्टी जाणार आहे. म्हणजे 300 पॉईंटचा फॉल बँक निफ्टीमध्ये खूप वेगानं येणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 34,500 ब्रेक झालं का बँक निफ्टी डायरेक्ट 34,200 इवन 34,000 देखील जाण्याची तयारी जी आहे ती ओवायच्या डेटामध्ये केलेली आहे. मित्रांनो ओवायचा डेटा हा झाला, पण फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं प्लेसमेंट कसं आहे? थोड्याफार प्रमाणात फ्युचरमध्ये बाईंग केलेला आहे. ओवायच्या डेटामध्ये जर तो डेटा जाऊन चेक केला तर त्या ठिकाणी इंडेक्स फ्युचरवर त्यांच्या बेरिश पोझिशन आहेत, कॉलमध्ये बेरिश पोझिशन आहेत, पुटमध्ये देखील बेरिश पोझिशन असलेलं तुम्हाला दिसून येते. म्हणजे ओव्हरऑल मार्केटचा सेंटिमेंट जो आहे ओवायच्या डेटानुसार आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या आणि इव्हन टेक्निकली देखील मार्केट निगेटिव्ह जाण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. मार्केट निगेटिव्ह जाण्याची प्रॉबॅबिलिटी आहे सोमवारी देखील मार्केटमध्ये. मे बी आपल्याला सेलिंग प्रेशर जो आहे तो स्क्रीनवर दिसू शकतो किंवा जरूर एक वेळेला मार्केट 0.5% 1% डाऊन साईडला जाताना दिसून आणि तिथून परत मे बी रिव्हर्सल बाईंग पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे थोडं काळजीपूर्वक ट्रेडिंग जे आहे ते तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये करावं लागेल. मग हे करत असताना मित्रांनो नेमक्या कोणत्या लेवल्स आहेत ज्या लेवलवरती आपण मार्केटवर व्ह्यू जो आहे तो बुलिश आणि बेरिश ठेवला पाहिजे एक्झॅक्ट ट्रेडिंग करत असताना? तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ह्या लेवल जे आहे त्या काय करायचे बघायचे. जसं की सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्स जर बाय करायचा असेल तर बँक निफ्टी इंडेक्स जोपर्यंत 35,155 वर जात नाही तोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्सवर तुम्ही बुलिश व्ह्यू ठेवू नका. आणि एकदा बँक निफ्टी 35,155 वर जर ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर त्या ठिकाणी 35,340, 35,482, 35,560, 35,722 हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये इझिली स्क्रीनवर येताना दिसून येईल. आणि सेम त्याच पद्धतीनं बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टी इंडेक्स जोपर्यंत 34,422 खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला तुम्ही सेल करू नका. या पार्श्वभूमीवर तुम्हाला 34,210, 34,044,
33,910 आणि इवन 33,752 आणि 33,500 हे टार्गेट देखील बँक निफ्टी इंडेक्समध्ये तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवर बघायला मिळू शकतं. इनकेस मार्केट गॅपडाऊन ओपन झालं आणि त्या पार्श्वभूमीवर मार्केटनं जर 34,500 सपोर्टचं ओआयचा जो सपोर्ट आहे त्याचं जर व्हायलेशन केलं तर मार्केटमध्ये शार्प फॉल किंवा पॅनिक सेलिंग सारखी सिच्युएशन परत एकदा इयर एंडिंगच्या पार्श्वभूमीवर काय होऊ शकते त्या ठिकाणी होऊ शकते. ही एक प्रोबॅबिलिटी त्या ठिकाणी आपल्याला नाकारते. आणि मार्केट जर मित्रांनो ह्या रेंजमध्ये कुठं ओपन झालं आणि ह्या रेंजमध्ये ओपन होऊन मार्केट जर खूप वेळ टाइम स्पेंड करत असेल ह्या रेंजमध्ये तर पॉसिबल मार्केट जे आहे ते इकडं रिव्हर्सल घेईल आणि हा रिव्हर्सल परत मित्रांनो मार्केटसाठी ही जी ट्रेंड लाईन आहे जे पाठीमागच्या नोव्हेंबर ऑक्टोबर मिड महिन्यापासून तयार झाली आहे ह्या ट्रेंड लाईनवरून मार्केट परत एकदा तुम्हाला सेलिंग प्रेशर घेताना दिसून येईल. ही ट्रेंड लाईन मार्केटला ब्रेक करणं एवढं इझी नाही आणि ह्या ट्रेंड लाईनचा खरा ब्रेकआउट अपसाईडला कुठं होईल जोपर्यंत बँक निफ्टी 36,289 वर जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये एक रिव्हर्सल पॅटर्न किंवा बुलिश फॉर्मेशन त्यापर्यंत होणार नाही. तोपर्यंत बँक निफ्टीवरती सेल ऑन राईटची स्ट्रॅटेजी आहे ती काय करायची तुम्हाला या ठिकाणी ब्रॉड मार्केटमध्ये ठेवायची आहे. सेम त्याच पद्धतीने जर निफ्टी इंडेक्स जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला सेल करायचा असेल तर तो कुठून सेल करू शकतो किंवा बाय करू शकतो. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर मला मेसेज टाका. मी तुम्हाला प्रीमियम सर्व्हिसच्या संदर्भात काय करेल त्या ठिकाणी माहिती देईल. ज्या प्रीमियम ग्रुप मध्ये मी मित्रांनो डेली 2 ते 3 बँक निफ्टीचे कॉल जे आहे ते काय करत असतो त्या ठिकाणी शेअर करत असतो. ज्या कॉलचा स्टॉप लॉस जो आहे तो 20 ते 25-30 पॉईंटचा हायएस्ट असतो. म्हणजे तुमची जर 25-30 पॉईंटची जर रिस्क घ्यायची तयारी असेल तर जरूर तुम्ही प्रीमियम टेलिग्राम चॅनेल जॉईन करा किंवा युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी जे काय झिरोदा अपस्टॉक ॲलिस ब्ल्यूचा अकाउंट ओपनिंगची लिंक दिले त्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करून पण तुम्ही फ्रीमध्ये लाईफ टाईम आपले प्रीमियम कॉल जे ते घेऊ शकता. ओके आणि बऱ्याच लोकांचा असाही प्रश्न असतो की सर तुम्ही कॉल देताय तर मग त्याची अॅक्युरेसी किती आहे. तर मित्रांनो आपला बँक निफ्टीमध्ये आपण मेनली ट्रेडिंग करतो आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना आपला स्टॉप लॉस 20 ते 30 पॉईंटचा असतो त्यामुळे आपले स्टॉप लॉस देखील अधिक तर हिट होतात. आपली त्या पार्श्वभूमीवर अॅक्युरेसी जी आहे ते 50 ते 60% जाते पण आपलं रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो मार्केटमध्ये वन ऑफ द बेस्ट आहे. आपला 20-25 पॉईंटचा जरी असेल हिट झाला तर आपला डेली बेसिसवर पाठीमागच्या 20 दिवसांमध्ये दररोज एक कॉलनं आपल्याला 100 पॉईंटपेक्षा जास्तीची मुवमेंट 4 ते 5 मिनिटात 7 मिनिटांमध्ये दिलेले. म्हणजे आपला प्रत्येक कॉल 7 ते 8-10 मिनिटाच्या आत प्रॉफिट बुक करून किंवा लॉस बुक करून आपण बाहेर पडतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला जर अशी प्रीमियम सर्व्हिस जॉईन करायचं असेल ज्या प्रीमियम सर्व्हिसची अॅक्युरेसी 50 ते 60% येते तर जरूर एकदा जॉईन करून बघा तुम्हाला काय अनुभव येतोय ते. ओके आणि ज्यांनी कोणी जॉईन केले त्यांनी कमेंट्स करून पण युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये सांगा तुम्हाला काय रिझल्ट मिळालाय आतापर्यंत. ओके मित्रांनो तुम्हाला जर निफ्टी इंडेक्सवरती सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर निफ्टी तुम्हाला जोपर्यंत 17,116 वर जात नाहीये तोपर्यंत निफ्टी तुम्हाला बाय करायचा नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. निफ्टीवरती बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा आहे 17,116 या पार्श्वभूमीवर बँक निफ्टी निफ्टी जर वरती निघाला तर 17,160, 17,197, 17,207, 17,244 आणि 17,280 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवर इझिली भेटेल. सेम त्याच पद्धतीनं मार्केट जर डाऊन साईडला निघालं तर 16,887 वरून निफ्टीला सेल करा. 16,848, 16,810, 16,788, 16,750 आणि 16,710 हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला काय होईल निफ्टी इंडेक्समध्ये डाऊन साईडला भेटताना दिसून येईल. कारण का निफ्टी इंडेक्स जो आहे तो मित्रांनो एका ब्रॉड रेंजमध्ये ब्रॉड टाइम फ्रेममध्ये कंटिन्यू डाऊन ट्रेंडला चाललेला आहे आणि हे डाऊन ट्रेंडला जात असताना लोअर साईडला मार्केटची रेंज आहे ती वाईड व्हायला आली आहे जे क्लिअर इंडिकेशन देते की मार्केट बाबा एका मोठ्या रेंजमध्ये एका मोठ्या फ्रेममध्ये वोलाटाईल होणार आहे किंवा एका मोठ्या रेंजमध्ये मार्केट स्पाइक देण्याच्या तयारीत आहे मंथली एक्सपायरीच्या पार्श्वभूमीवर. त्यामुळं जरा काळजीपूर्वक ट्रेडिंग जे आहे ते करा. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.